पोलीस यंत्रणेचं काम असतं प्रत्येक भागातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्याबद्दलची, आणि ती चांगली ठेवत असताना कुठल्याही राजकीय दबावाखाली यंत्रणेनी काम करता कामा नये, म्हणजे सगळी गोष्ट व्यवस्थित होती. आता काल जे झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी बंदोबस्त वाढवलेला आहे, काय वस्तुस्थिती घडली कोण ह्याच्या मागचा मास्टर माइंड आहे का, मुद्दामून अशा प्रकारच्या दंगली घडून आणल्या जात आहेत का, उद्याचा काही वेगळा विचार डोळ्यासमोर ठेवून काही दोन धर्मामध्ये कसं अंतर वाढेल असा काहींचा प्रयत्न चालला आहे का, हे सगळं पोलीस यंत्रणेने शोधलं पाहिजे आणि ते सगळं थांबवलं पाहिजे. दंगली घडाव्या मुळात गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न आहे. मी वारंवार सांगतो ते फडणवीस दिसत नाही आहे, हे सुद्धा फडणवीस कुठेतरी निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करता आहे, त्याची कारणं शोधावी लागतात आणि ती कारणं जाहीरपणे सांगण्यासारखी नाही आहे की त्यांच्या चेहऱ्यावर मायूसी का. काल सुद्धा जी संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली ते सुद्धा सरकारचं अपयश आहे आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं ही या सरकारची इच्छा आणि त्यासाठी मिंदे गटाच्या अनेक टोळ्या काम. संभाजीनगरात काल झालेली दंगल म्हणजे मागच्या महिन्या दीड महिन्यापासून हिंदू आणि मुसलमान या दोन बांधवामध्ये भांडणं लावण्याचा जो प्रकार सातत्यानं दोन गटांकडून होत होता, त्यात MIM सारखी संघटना होती, भारतीय जनता पार्टी सारखी संघटना होती आणि जे गद्दार शिवसेनेतून गेले ते सगळे लोक होते. या दोन्ही गटांनी सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भात दंगल होणार अशा प्रकारचं वक्तव्य मागच्या महिन्याभरापासून लोक बोलत होते. मी सुद्धा प्रशासनाला याबाबतीत चारदा पोलिसांना बोललो, कमिशनरांना बोललो, परंतु मला असं वाटतं त्याची दखल घेतली गेली नाही. जातीय द्विद्वेष स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून आणि पोलीस कमिशनर सुद्धा या बाबतीत सुस्पष्टपणे रोखठोक भूमिका घेण्यात कमी पडलेले असं मी समजतो. परंतु या दंगलीला MIM आणि भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे त्यांचे मित्र हे जबाबदारी मी जबाबदारी नसतात.